ही आग लागली तेव्हा काय घडलं आणि आगीवर कशा पद्धतीने नियंत्रण आणलं जात आहे पाहूया. बीपीसीएल हायड्रोजन प्लांट मध्ये गॅस साठवण्याच्या ठिकाणी आग लागली. फोमच्या माध्यमातून आग विझवावी लागते. हायड्रोजन आणि ऑक्सिजन संपत नाही तोपर्यंत आग सुरूच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. प्लांटवरचे पत्रे उडून 300 मीटर दूर फेकले गेले. HPCL कंपनीच्या कार्यालयाच्या काचाही तुटल्या. प्लांटमध्ये 72 टन हायड्रोकार्बनचा साठा आहे. सध्या दुर्घटनास्थळी कुलिंगचं काम सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचा BPCL ने दावा केलाय. 41 पैकी 22 जणांवर BPCL वैद्यकीय केंद्रात उपचार झाले. 19 जणांवर चेंबूरच्या सुश्रुत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.